बातमी सांगली मधून। सांगलीतील सिव्हिल चौकातील रस्त्याची घसरगुंडी झालेली आहे। दोन दिवसांपासून परिसरात ड्रेनेजचं काम सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे चिखल झालाय। रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अनेक वाहनं रस्त्यावर घसरून अपघात होतोय। याबाबत पालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। कशाला बोलत आहे, त्यांना अक्कल पाहिजे। ओ सरजी, अशी काम करते। पुढच्या बातमीकडे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजप आक्रमक झाली आहे। ठाकरे सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे भाजपकडून राज्यभर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातही भाजपच्या सेलनं ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गेल्याचा आरोप केलेला आहे। याविषयी भाजप आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी। ओबीसी आरक्षण केवळ महाविकास आघाडी सरकारमुळे गेलं असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचा आहे आणि म्हणूनच पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे। आज भारतीय जनता पक्ष आणि या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा रस्त्यावरती उतरतोय। मागच्या 2 वर्षामध्ये ओबीसी असेल, मराठा असेल, एससी असेल, समाजातल्या सगळ्या स्तराचा विश्वासघात या सरकारनं केला। जो अध्यादेश हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नव्हता तो अध्यादेश या सरकारनं काढला आणि आमची राजकीय नेतृत्व होण्याची जी काही संधी आहे ही संधी यांनी गमावली। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी जर कोण असेल तर हे महाविकास आघाडी सरकार आहे। पण तिकडचे नेते म्हणत आहेत की इम्पिरिकल डेटा केंद्रानं दिला नाही म्हणून। इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारला तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा मागितला होता। जो डाटा हा सदोष आहे, ज्याच्यामध्ये 8 कोटी त्रुटी आहेत असा डाटा देऊ शकत नाही हे माहीत असताना सुद्धा 10 महिन्यापूर्वी राज्याचा मागासवर्गीय आयोग गठीत केला, त्या आयोगाला निधी दिला नाही। त्या आयोगाने जुलै महिन्यामध्ये 400 कोटी रुपयाचा निधी मागितला, तोही निधी दिला नाही। कार्यालय दिलं नाही, सेवक दिले नाहीत। या सरकारची भूमिका हीच आहे की ओबीसींचं आरक्षण मिळू नये आणि ओबीसींच्या आरक्षणाविरहित ह्या निवडणुका होऊ नयेत, म्हणून भाजपाची भूमिका आहे। आज तात्काळ ही प्रतिक्रिया आहे। मागच्या वर्षभरामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरलो, सगळे नेते भाजपाचे आम्ही रस्त्यावरती उतरलो, महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचे जागर अभियान आम्ही केलं। आज ही तात्काळची प्रतिक्रिया आहे। भविष्यामध्ये या राज्याच्या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। मार्ग काय, नेमका मार्ग कसा निघणार आता? या सरकारनं निवडणुका पुढे घ्याव्यात। राज्याचा मागासवर्गीय आयोग म्हणतोय की आम्हाला निधी द्या, आम्ही डाटा गोळा करतो, त्या आयोगाला निधी द्या आणि 3 महिन्याच्या आतमध्ये डाटा गोळा करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करा। कॅमेरामन सुमित साम टीव्ही पुणे।